नमस्कार मंडळी, रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मसूरची डाळ. तेही एकदम ढाबा स्टाईल म्हणू शकता. इतकी झटपट आणि फटाफट बनते की त्याचा जवाबच नाही आहे. आणि त्याचा तडका आपण एक स्पेशल बनवणार आहोत, जेणेकरून जो डाळीचा फ्लेवर आहे तो खूपच एनहॅन्स होतो आणि आपली डाळ साधी सुधी खायला सुद्धा अगदी मस्त लागते. तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी मसूरची डाळ उकडवून घेतली आहे. 2-3 वेळा स्वच्छ धुवून व्यवस्थित उकडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बाकीची आता आपण तयारी करूया. ते 2 मध्यम बटाटी आहेत, ती साल काढून घेतलेली आहेत आणि अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत. फोडं तुम्हाला जशा आकाराची हवी आहेत तशी तुम्ही फोडं करू शकता. आता इथे मी मध्यम बटाटी हे बारीक केलेली आहेत, ती आता एका वाटीत काढून एकदा पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत आणि तो पाणी आपण ओतून टाकायचं आहे आणि पुन्हा पाण्यात ठेवायची आहेत त्यांना, म्हणजे आपली बटाटी जी आहे ना काळी पडणार नाही. अशा प्रकारे बटाटी आपली व्यवस्थित साईडला आपण ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता एक घ्यायचा आहे मोठासा कांदा. कांदा देखील आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. भरपूर कांद्याचा वापर आपण करणार आहोत, म्हणजे आपली जी फोडणी आहे ना एकदम जबरदस्त बनणार आहे. आणि अशी मसूरची डाळ बनेल ना जी तुम्ही कधीच खाल्ली नसेल आणि इतकी चविष्ट आणि इतकी जबरदस्त बनणार आहे. आता इथे 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत, त्याही आपण साल काढून अशा बारीक दाबून घेणार आहोत आणि बारीक बारीक चिरून घेणार आहोत. एक मिरची तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी एकच घेतली आहे कारण आपण मसाले देखील पुढे वापरणार आहोत. त्यानंतर कढीपत्त्याचं पानं आहेत, 7-8 कढीपत्त्याची पाने आहेत. त्यानंतर एक मीडियम आकाराचा टॉमॅटो आहे, टॉमॅटो देखील बारीक बारीक चिरून आपण आज साईडला ठेवून देणार आहोत. आता ही अगोदरच जर फोडणीची तयारी आपण करून ठेवली ना तर आपली डाळ एकदम झटपट आणि फटाफट बनून तयार होते. आता टॉमॅटो झाले की मग कोथिंबीर, आपण मुठभर कोथिंबीर आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवायचे. आता आपली फोडणीची तयारी झालेली आहे, फटाफट डाळ बनवायला घेऊया. आता सगळ्यात आधी कढईमध्ये 2-3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करत ठेवायचं आहे. तेल छान असं गरम झालं की मग त्यात टाकायचं आहे 2 छोटे चमचे राई आहे. तेल चांगलं गरम होऊ द्या. 2 छोटे चमचे राई टाकली की त्यानंतर टाकायचं आहे 2 छोटे चमचे जिरं. फोडणी जी आहे ना आपली एकदम जबरदस्त बनली पाहिजे, तरच डाळीला फ्लेवर अतिशय उत्कृष्ट येतो. आता राई जिरं छान तडतडलं की आपली लसूण मिरची आणि कढीपत्त्याचं टाकायची आहे फोडणी. लसूण जी आहे ना चांगली ब्राऊन होऊन द्यायची आहे, म्हणजे फोडणी छान तडतडली पाहिजे आणि लसूणचा कलर जो आहे ना हलकासा चेंज झाला पाहिजे, म्हणजे ब्राऊन झाला पाहिजे. त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो डाळीत. आता लसूण छान ब्राऊन झाली ना थोड्या वेळाने की मग आपण टाकणार आहोत कांदा. बारीक चिरलेला एक भला मोठा कांदा आपण घेतला होता. कांदा देखील आपण छान मऊ होईपर्यंत ब्राऊन नाही करायचं आहे आपलं, फक्त आपल्याला नरम करायचं आहे कांदा. आणि 5-7 मिनटं स्लो गॅसवरच आपण कांदा जो आहे तो थोडासा नरम करत ठेवायचा आहे. कांदा हलकासा नरम झाला की टाकायचं आहे आलं लसणाची पेस्ट. आलं लसूण आणि त्यात मी कोथिंबीरसुद्धा घेतली होती. कोथिंबीरीचे जे मागचा जो डांडा असतो तो देखील थोडासा घेतला होता, म्हणजे त्याने फ्लेवरसुद्धा चांगला येतो आणि जास्त कोथिंबीर वाया देखील जात नाही पण फ्लेवर खूप सुंदर येतो. तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही मिरचीसुद्धा घेऊ शकता वाटून. आलं लसूण मिरची कोथिंबीर ह्याचीसुद्धा पेस्ट खूप छान लागते. पण आता आपण इथे जी डाळ बनवणार आहोत ना ती म्हणजे मुलं देखील आरामात खाऊ शकतील म्हणून जास्त असं तिखट झणझणीत अशी बनवणार नाही आहोत, पण तितकीच चविष्ट बनणार आहे. आता आलं लसूण आपली छान 2 मिनटं भाजून घेतली की मग टॉमॅटो टाकून देखील आपण 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आपलं सगळं मिश्रण छान आपण झाकून 2-3 मिनटं आपण एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे कांदा टोमॅटो चांगलं नरम पडेल. आणि कांदा टोमॅटो 5 मिनटात नरम होतो, छान असं मऊसूत झालं ना की आपण त्यात पुढची प्रोसेस करणार आहोत. बघू शकता अगदी छान मसाला आपला जो आहे
नरम झालेला आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत बटाटी. बटाटी साधी बटाटी आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही उकडवून सुद्धा घेऊ शकता, पण अशी देखील बटाटी पटकन शिजतात म्हणून बटाटी उकडवून घ्यायची गरज नाही आहे. आता बटाटी देखील कांदा टोमॅटोत आपण थोडा वेळ 5 ते 10 मिनटं 50% बटाटी शिजेपर्यंत आपण झाकण मारून ठेवणार आहोत, म्हणजे एक वाफ काढायची आहे फक्त, कारण बाकीची बटाटी आपण डाळीबरोबर सुद्धा शिजवू शकतो. म्हणून हलकीशी बटाटी वाफली, 50% थोडीशी शिजली बटाटी की आपण आता मसाले टाकणार आहोत. छान थोडा वेळ परतायचं आहे त्याला, आणि आता त्यात आपले मसाले टाकायचे आहेत. मसाल्यांमध्ये आहे 1 चमचा लाल तिखट आहे, 1/2 चमचा आहे गरम मसाला. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त अर्थातच करू शकता. आणि 1 छोटा चमचा आहे हळद, आणि त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे आपण. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. इथे मी 1/2 चमचा टाकलेला आहे मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही अर्थातच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर टाकायचं आहे 1 छोटा चमचा धणा पावडर आहे. आता हे सगळं मसाले जे आहे ना छान आपण तेलातच परतून घ्यायचं आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. तेलातच सगळं जे आहे ना छान परतून घ्यायचं आहे, आणि अजिबात पाणी न टाकता तेलातच 2 ते 3 मिनटं त्याला वाफू द्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे, म्हणजे अगदी छान आपला मसाला बनून तयार होतो. बघू शकता तेल आज आत्ताच बाहेर पडायची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे ना छान भाजला जातो आहे. आणि असं 2 ते 3 मिनटं मसाल्याला आपण एक असंच परतायचं आहे. हे वाफ आली एक की मग आपण आपली उकळलेली जी डाळ आहे मसूरची ती टाकायची आहे. आणि असंच त्या मसाल्यातच आपल्याला पहिलं तर परतून घ्यायचं आहे. आधी अजिबात पाणी नाही घालायचं आहे. एक कड जे आहे ना आपण ते मसाल्यातच काढायचं आहे, अजिबात पाणी न घालता एक उकड काढायची आहे डाळीला. आणि जबरदस्त आपली डाळ बनून तयार होते. आता 1-2 मिनटं आपण असंच डाळीला एक वाफ येत ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी आपण टाकू शकतो. ही डाळ शक्यतो पातळच चांगली लागते, पण जर तुम्हाला जाड हवं असेल, घट्ट हवी असेल डाळ, तर घट्ट डाळसुद्धा तुम्ही करू शकता. आणि ही डाळ थंड झाली ना की अजून ती दाटसर व्हायला सुरुवात होते, म्हणून आधी तर थोडंसं पाणी जास्तच घातलं तरी चालेल. आता इथे भांड्याला लागलेलं थोडंसं पाणी टाकलं मी 1 कप, आणि अजून थोडंसं 1 ग्लासभर पाणी अजून टाकलं मी, म्हणजे छान डाळ आपली कढायला मदत होते. बटाटी आपली शिजायची आहेत अजून 50%, म्हणून थोडं जास्त पाणी टाकलं आहे मी. आणि झाकण ठेवून 5 मिनटं एक उकड यायला ठेवायची आहे. आणि एक उकड आली ना की झाकण काढायचं आहे. आणि एक आपल्याला स्पेशल इन्ग्रेडियंट त्यात टाकायचं आहे, तो आहे आपलं ओलं खवलेलं नारळ. हो, त्यांनी जी चव येते ना या डाळीला अप्रतिम आहे. आणि ही ओलं नारळ तुम्ही मसूरच्या डाळीत टाकून बघाच, तुम्हाला इतकं आवडेल ना. डाळ तुम्ही अशीच खाल आणि इतकी जबरदस्त डाळ बनून तयार होते. आता नारळ टाकल्यावर सुद्धा झाकण मारून 5 ते 10 मिनटं आपण डाळ जी आहे शिजत ठेवणार आहोत. झाकण ठेवून म्हणजे बटाटी जी आहेत आपली पटकन शिजतील आणि डाळीला कड येईल, आणि डाळसुद्धा आपला छान फ्लेवर सोडेल. आता 5 ते 10 मिनटं छान डाळ जी आहे ना कडू द्यायची आहे मस्तपैकी. आता हे सगळं साहित्य मी किती प्रमाणात वापरलेलं आहे त्याचं डिटेल मी सगळं ना डिस्क्रिप्शनमध्ये लिहित आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि नक्की चेक करा, सगळं तिथे तुम्हाला भेटेल. आता आपली डाळ जी आहे मस्त तयार झालेली आहे. बघू शकता तेल पण साईडला सुटलेलं आहे, म्हणजे आपली डाळ छान उकडलेली आहे. आणि बटाटा आपण बघूया शिजला आहे की नाही, तर बटाटा देखील शिजून जातो. बटाट्याला पण शिजायला जास्त वेळ लागत नाही, आणि एकदम आपल्याला बटाटा गरगरीत पण करायचं नाही आहे. असं फोड राहिलं पाहिजे, एकदम मॅश झालं पाहिजे नाही बटाटा, त्यात बटाटा डाळीत दिसला पाहिजे. आता आपण जबरदस्त असा तडका तयार करूया, फोडणी तयार करूया, जेणेकरून आपल्या डाळीची चव जी आहे ना ती दुप्पट होणार आहे. तर फोडणीसाठी मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. तेल, तूप तुम्ही काही घेऊ शकता. त्यानंतर 1 छोटा चमचा हिंग टाकायचं आहे. हिंग छान फुटलं तडतडलं की त्यात टाकायचं आहे. लसणीच्या पाकळ्या आहेत, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या बारीक करून टाकलेल्या आहेत, बारीक कापून टाकायच्या आहेत.
आता ही फोडणीतली लसूण देखील आपल्याला ब्राऊन करायची आहे, म्हणजे छान अशी करपवायची नाही आहे पण ब्राऊन करायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर अतिशय सुंदर येतो लसणीच्या डाळीत लसणीचा। आता एक लाल मिरची टाकलेली आहे आणि लाल मिरची थोडा वेळ तडतडली, लसूण ब्राऊन झाली आपली की आपण गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर। गॅस बंद करून टाका नाहीतर मग आपली लाल मिरची जी आहे ना करपते आणि फोडणीला कलर चांगला येत नाही, म्हणून गॅस बंद करून आपल्याला लाल मिरचीची पावडर टाकायची आहे आणि ही फोडणी मस्तपैकी डाळीवर तडतडवायची आहे। आ हा हा, काय डाळीला कलर येतो आणि डाळ आपली तयार होते। नुसती भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही किंवा चपातीबरोबर डाळ भात मस्त एकदम कॉम्बिनेशन लागतो आणि एकदम जबरदस्त आपली डाळ बनून तयार आहे। तर ह्या पद्धतीने डाळ तुम्ही नक्की बनवा, नक्की ट्राय करा, तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली मला नक्की कळवा। आणि जर आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक करा आणि अजून देखील तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लवकरात लवकर पाहायला भेटतील। सगळ्यात आधी पाहायला भेटण्यासाठी बेल नोटिफिकेशनला सुद्धा हिट करा, म्हणजे पटकन तुम्हाला या रेसिपीज पाहायला भेटतील। पुन्हा भेटूया, बाय बाय।